बातमी सांगलीहून आहे. अजामीन पात्र वॉरंट नंतर संभाजी भिडे यांना मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या समोर हजर राहावं लागणार आहे. संभाजी भिडे यांच्यासह 90 जास्त अधिक धारकरी हे मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर हजर राहतील. 2008 साली जोधा अकबर सिनेमाच्या विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात अजामीन पात्र वॉरंट बजावण्यात आलं होतं. पण तेव्हापासून 13 वर्षांमध्ये संभाजी भिडे आणि धारकरी हे एकाही तारखेला हजर राहिले नाहीत, त्यामुळे हे वॉरंट बजावण्यात आले. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यासह 94 धारकऱ्यांविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.